नमस्कार, वासंती देशपांडेज किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. आज तुम्हाला मी तुरीची डाळीची वरणाची आमटी, म्हणजे गोंदावलेला जी आमटी बनवतात ती आमटी मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीची करून दाखवणार आहे. ही गोंदावलेमध्ये पंढरपूरमध्ये क्षेत्राच्या ठिकाणी संपूर्ण काही ठिकाणी आमटी बनवतात, तर त्यासाठी मी तुम्हाला हे लागणारं साहित्य दाखवते. मी वरण, एक वाटी डाळीचं वरण शिजवून घेतलेलं आहे. त्यासाठी लहान वाटीने ह्या एक वाटी मुगाची आणि एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, ते मी शिजवून घेतलेलं आहे वरण. तर तुम्हाला मी आता आमटी करून दाखवणार आहे. कढई तापायला ठेवलेली, त्यासाठी हे मेथीचे दाणे घेतले, तेवढी मेथी, गोडा मसाला, गरम मसाला आणि जिरे पावडर, कोकम पावडर घेतली, आमसूल असेल तर आमसूल घेऊ शकता, कोथिंबीर, कडीपत्ता, हिंग, गुळ घेतलाय आणि खिसलेलं ओल्या नारळाचं खोबरं घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे, जिरे, मोहरी, धण्याची पावडर, हळद हे आपण आता ह्यात वापरणार आहोत. तर बघा, आता मी कमी तेलाची छान आमटी बनवून दाखवते तुम्हाला. गोंदावल्यामध्ये प्रसिद्ध आहे ही आमटी आणि खूप छान होते घरी पण आमटी भात खायला. मी हे मेथीचे दाणे पण ह्यात टाकते. अर्धा चमचा जिरे टाकते, गॅस कमी करते मी आता. कढीपत्त्याची पानं घेतली, थोडी फोडणीमध्ये कोथिंबीर टाकायची म्हणजे छान लागते आणि वरूनही आपल्याला थोडीशी टाकायची, त्यामुळे मी ठेवलेली. आता मी हिंग टाकणार आहे, अर्धा चमचा हिंग टाकते, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर, हा गरम मसाला, जिरे पावडर आणि गोडा मसाला हा पण टाकणार आहे याच्यामध्ये. घ्यायचंय आपल्याला पाऊण चमचा टाकलेले, आपल्याला तिखट जेवढी पाहिजे तेवढी करता येते. आणि कोकम पावडर पण मी यातच टाकून घेणार आहे. पाणी मिक्स करू. मी एक चमचा गूळ टाकणार आहे, कोथिंबीर पण टाकते ओली. आता मीठ टाकूया. मीठ टाकते, आपल्या चवीनुसार आपल्याला कमी जास्त मीठ टाकता येतं. बघा, आता आपली आमटी खूप छान तयार होती. आता उकळू द्यायची छान आणि मग नंतर हे खोबरं टाकणार आहोत आपण थोडी उकळल्यानंतर. आणि आपल्या चवीनुसार आपल्याला तिखट टाकायचंय. मी कमी टाकलंय, तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता. 5 मिनिटात उकळल, झाकण ठेवते. आपण झाकल्यानंतर हे खोबरं टाकणार. आमटी उकळलेली आहे, आपण खोबरं टाकणार आहे. बघा, आपली आमटी तयार झालेली, खमंग छान वास सुटलेला आहे. अशी आमटी तयार होते गोंदावल्यामध्ये. खूप छान आमटी झालेली आहे आपली. गॅस बंद केलाय मी. बघा, खूप सुंदर आमटी झाली. संपूर्ण व्हिडिओ पहा. आमटी भात तयार झालेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.